जय भारत मी शीतल जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पव्याच्या विशेष खडामोडी महाविद्यालय मे के लिए प्रवेश नीट और एम्स की संपूर्ण के लिए महाराष्ट्र राजकारणात पक्षांतर्गतही फार मोठ्या प्रमाणात पाडापाडीचे राजकारण केले जाते हे काही लपून नाही हा या गटाचा तो त्या गटाचा असं चालत राहतं याला भाजपही अपवाद नाही महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेचा वर्चस्ववादी गट होता देवेंद्र फडणवीस यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत होता त्यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर महाराष्ट्रात नितीन गडकरी यांना अनेक ठिकाणी मुंडे समर्थकांनी जोडे मारले होते फडणवीस आणि गडकरी यांना परळीत पाय ठेवू देणार नाहीत अशा धमक्याही गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांकडून देण्यात आल्या होत्या मुंडे मुंडे यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे खंदे समर्थक मानले जाणारे एकनाथ खडसे किंवा मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांच्याकडे बघितले जात होते परंतु मुख्यमंत्रीपदासाठी गडकरी आणि फडणवीस हे इच्छुक होते गोपीनाथ मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर गडकरी यांना पुण्यासारख्या शहरात जोड्याने हाणले तेव्हा त्यांनी महाराष्ट्रात नको म्हणून केंद्रातच राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि दोघांनी पंकजा आणि नाथाभाऊ या मुंडे समर्थकांचा राजकीय काटा काढण्यासाठी षडयंत्र करायला सुरुवात केली नाथाभाऊला फार मोठा जनाधार होता तो त्यांची भ्रष्टाचारी प्रतिमा तयार करून संपवण्याचे षड्यंत्र केले चिक्की घोटाळ्यात पंकजाची प्रतिमा मलिन केली आणि या दोन्ही मुंडे समर्थकांचा राजकीय बळी घेण्यासाठी एकही संधी सोडली नाही मंत्रिपदावरून काढणे लोकसभेत पराभव करणे विधानसभेत नाथाऐवजी त्यांच्या कण्येला उमेदवारी देणे ही सर्व नाथाला अनाथ करण्यासाठी केलेली खेळी दिसते पंकजा मुंडे यांना पाडण्यासाठी भाजपच्याच आय टी सेलने धनंजय मुंडे यांची बनावट क्लिप तयार केली पंकजाला अडचणीत आणले धनंजयच्या पाठीमागे शरद पवार खंबीरपणे उभे राहिले परंतु पंकजाच्या पाठीमागे पक्षातील एकही वरिष्ठ नेता उभा राहिला नाही गोपीचंद पडळकर यांच्यावरही तोच प्रयोग केला आणि उदयनराजे भोसले यांनाही पाडण्यात बी जे पीचाच अप्रत्यक्षरित्या सहभाग असल्याचे उघडपणे बोलले जात आहे अशा प्रकारे बी जे पीने आपल्याच पक्षातील या चार जणांचा राजकीय बळी घेतला हे मात्र आपण जागृती न्यूजला प्रथमच पाहत असाल तर जागृती न्यूजला सबस्क्राईब करा जेणेकरून मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल